काय सांगाल? नाही तर आमची काहीतरी म्हणजे मी उभा केलेलं कुठल्या तरी कामाच्या प्रेमात ती पडली चांगलं आहे, कारण स्वतः काय केलं आहे आणि त्याच्या प्रेमात कोण पडेल काम असं तर ह्यांच्याकडे काय नाही आहे. आणि आता म्हणजे मला एकच गंमत वाटते की राजकीय लोकांना पण आता फॅन्सी ड्रेस पार्टी करायला लागती आहे, हा म्हणजे जरा गमतीचा भाग आहे. म्हणजे आता नगरपालिकेची निवडणूक आली की लुंगी लावणं आणि काय 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 आता होतं आहे. आता पुढं आणि कुठले पिक्चर येतात मला माहीत नाही, कसे कसे पिक्चरचं रिलीज आहेत तर हे काय नाही फक्त हे काय म्हणतात ही रात म्हणजे नगरपालिकेच्या विषयांवरनं लोकांचं केंद्र लक्ष दुसरीकडे नेण्याचं हा सगळा हे आहे. कुठं लुंगी घालून फिर, कुठं गाणी लावून फिर, बाकी काही नाही. आपण केलेल्या ज्या म्हणजे जे 5 वर्षाचं आपलं अपयश आहे ते ह्या लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न ते करतात असं माझं तर स्पष्ट मत आहे. सातारकरांनी मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि सोडून द्यावं विजय, एवढंच आहे. बाकी पुढं ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला असे अनेक डायलॉग, अनेक लुंगी असू दे आणि काय असू दे हे सातारकरांना बघायला मिळणार आहे. पण आता सातारकरांनी ह्या गोष्टी सगळ्या ओळखलेल्या आहेत आणि आता त्यांना त्यांची जी काय घरी पोचवण्याचं काम सातारा विकास आघाडीला नेत्यांना नगरपालिकेतनं आता हे करण्याचं काम सातारकर नक्की करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.